मार्केट मार्केटयार्डमध्ये टमॅटो खरेदी सुरुवात शेतकऱ्यांना दिलासा मागील चार पाच दिवसापासून मार्केट मार्केटयार्डमध्ये टमॅटो खरेदी सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे याबाबत वृत्त असे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच सहा महिन्यापासून मार्केट यार्डमध्ये कोणतीच खरेदी होत नव्हती अथवा विक्री होत नव्हती या पाच महिन्याच्या कालावधीत टमॅटो व इतर उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना शेतातील मालाची विक्रीच न झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता मोंनी मार्केटवरती अवलंबून असणाऱ्या आसपासच्या खेड्यातील शेतकऱ्यांनी आपले टमॅटोच्या प्लॉटमधील टोमॅटो बांधावर अथवा रस्त्यावरच फेकली होती पण काही शेतकऱ्यांनी हार न मानता पुन्हा टोमॅटोचे पीक लावले होते मागील आठवड्यापासून टोमॅटो काढणीला आल्याने विक्रीसाठी बाजारपेठ शेतकरी शोधत होते मोंनीमध्ये टोमॅटो खरेदी विक्री करण्यास व्यापारी वर्ग आल्याने मार्केट यार्डमध्ये खरेदी सुरुवात झाली आहे सध्या मोणीममध्ये दिल्ली राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश मेहसाणा व सातारामधून व्यापारी आले असून उस्मानाबाद आटपाडी निमगाव केतकी सोलापूर दिगंची पंढरपूर चळे आनवली व माडा तालुक्यातील काही भागातून शेतकरी वीस अठ्ठेचाळीस दोनशे पंचावन्न जवार आनसार या जातीची टॅमॅटो विक्रीसाठी मोंनीमला घेऊन येत आहेत ह्या टॅमॅटोचा सीझन दोन महिने चालणार असून सध्या पन्नास ते सत्तर टनापर्यंत माल विक्री स्थित आहे सध्या तरी टोमॅटोला दहा रुपयापासून ते सत्तावीस रुपया रुपयापर्यंत भाव आहे भाव कमी जास्त होईल याचा विचार न करता टोमॅटोची खरेदी विक्री होते याचाच जास्त आनंद शेतकरी वर्गात सध्या तरी जाणवत आहे पत्रकार रमेश शिरसाट मोननीम